नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुम्हाला चीक वापरून त्यापासून मस्त खरवस बनवून दाखवणार आहे. पण त्याआधी अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग आपण हा खरवस कसा बनवायचा ते पाहूयात. खरवस तयार करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर चीक घेतलं आहे आणि अर्धा लिटर मी फुल फॅट मिल्क म्हणजेच म्हशीचं दूध घेतलं आहे. फुल फॅट मिल्क म्हणजेच म्हशीचं दूध वापरल्यामुळे खरवसला खूप छान टेक्स्चर येतं. हे मी कच्चंच वापरते, गरम करून घेतलेलं नाही आहे. चीक आणि दूध हे दोन्ही तुम्ही कपने मोजून घेतलात तरी चालेल. दोन कप जर चीक असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन कप म्हशीचं दूध वापरायचं आहे. त्यानंतर मी इथे घेतलं आहे एक कप गूळ. खरवस जर तुम्हाला गोडीला जास्त पाहिजे असेल तर थोडासा गूळ तुम्ही अजून जास्त घेऊ शकता. आणि एक चमचा मी घेतली आहे वेलची पावडर. आता एका भांड्यामध्ये आपल्याला जो चीक आहे तो काढून घ्यायचा आहे आणि याच पातेल्यामध्ये आपल्याला जे दूध आपण घेतलं होतं ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही आपल्याला एकत्र काढून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये मी आता ॲड करते जो गूळ आपण घेतला होता तो गूळ. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जो आपण गूळ ॲड केला होता तो पूर्ण वितळेपर्यंत हे कंटिन्यू आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मी कंटिन्यू मिक्स करून घेतलं आहे 3 ते 4 मिनटं. आणि हा गूळ जो आहे व्यवस्थित पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता मी यामध्ये ॲड करते वेलची पावडर. वेलची पावडर ॲड केल्यावर पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता हे खरवसचं मिश्रण तयार आहे. हे मी कुकरमधून शिजवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी कुकरचे डब्बे घेतले आहेत 2. आता यामध्ये मी हे जे मिश्रण आहे तयार ते काढून घेते. आता कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये सुद्धा मी जे उरलेलं खरवसचं मिश्रण आहे ते काढून घेते. आता या कुकरच्या दोन्ही डब्यामध्ये मी समान प्रमाणामध्ये खरवसचं तयार जे मिश्रण होतं ते काढून घेतलं आहे. इथे मी एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलं आहे. आता यामध्ये आपल्याला जे आपण खरवसचं मिश्रण काढून घेतलेला कुकरचा डब्बा होता तो एक ठेवायचा आहे आणि यावर मी दुसरा जो डब्बा आहे तोसुद्धा ठेवते आहे. आणि यावरून मी एक प्लेट ठेवते आहे. आणि आता कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला मध्यमाचेवर 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता 6 ते 7 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकरची वाफ निघून गेल्यानंतर हा कुकर मी आता ओपन करते. आता आपण बघूयात आपला खरवस कसा तयार झाला आहे. वाव, तुम्ही पाहू शकता. बघूनच कळतं आहे की हा आपला जो खरवस आहे एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. याचं टेक्स्चर तुम्ही वरूनच बघा किती मस्त. आता हा खरवस रेडी झाला आहे. खूप गरम आहे हा. गरम असतानाच हा भरपूर सॉफ्ट असतो. थोडा याला सेट होऊ द्यायचं आहे आपल्याला. तुम्ही हा तयार खरवस रूम टेम्परेचरवर थंड करू शकता किंवा मग फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलात तरी चालेल. आणि त्यानंतर आपल्याला याचे पीसेस करायचे आहेत. असाच तुम्ही रूम टेम्परेचरवर थंड करत असाल तर थोडासा वेळ लागतो हा सेट व्हायला. जर फ्रीजमध्ये ठेवलात तर हा लगेच सेट होतो. त्याचे छान असे फाईन पीसेस कट होतात. आता हा खरवस पूर्णपणे थंड झालेला आहे. हे दोन्ही डबे मी फ्रीजमध्ये ठेवले होते सेट व्हायला. आता हा तयार खरवस मी तुम्हाला कट करून दाखवते. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त सॉफ्ट असा हा खरवस आपला रेडी झाला आहे. खायला तर एकदम मस्त लागतो. मी हा खरवस बनवला की मला माझ्या आजीची खूप आठवण येते. कारण माझी आजी मस्त टेस्टी खरवस बनवायची. आमच्या घरचा फ्रेश चीक असायचा आणि रात्री आजी तो खरवस बनवून सकाळी आम्हाला खायला द्यायची. आता हा खरवस तुम्ही पाहू शकता मस्त याला जाळी पडलेली आहे. मस्त टेक्स्चर आला आहे याला बघा. खायला तर अप्रतिम लागतो. आता या खरवसचे बाकीचे पीसेससुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. ही खरवशी रेसिपी तुम्ही नक्की बनवा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.